आज इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट हे जे ग्रोथ मॉडेल आम्ही हातामध्ये घेतला आहे म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं आता लोकांना विश्वास नव्हता हो जेव्हा आम्ही म्हणायचो की आम्ही नागपूर मुंबई एक्सप्रेसवे करू मला आठवतं की नागपूर मुंबई एक्सप्रेस वे करण्याकरता आम्ही घेतला तर त्यावेळी माननीय उद्धवजींनी जाऊन तिथे सभा घेतल्या शेतकऱ्यांमध्ये आणि त्याला विरोध केला माननीय साहेबांनी जाऊन तिथे विरोध केला त्याच्या विरुद्ध सभा घेतल्या पण आज आम्ही तो करून दाखवला आणि माझा दावा आहे एकदा तो पूर्ण सुरू झाला की नेक्स्ट इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अँड इकॉनॉमिक कॉरिडॉर विल बी नागपूर मुंबई एक्सप्रेस वे <laughs> हा नेक्स्ट कॉरिडॉर आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर हे एक अशी गोष्ट आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपण परिवर्तन करू शकतो आता आपण एम आय डी विचार केला तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये एम आयडीसीचं काय चाललं होतं आणि मी अधिकाऱ्यांना दोष देत नाही अधिकारी जसं सरकार वागतं तसं करतं एमआयडीसीचं एकच काम चाललं होतं की त्यांनी आधी कोणीतरी जमिनी विकत घ्यायच्या आणि मग त्या जमिनी सीने एक्वायर करायच्या हे एकच काम होतं पाच सात दलाल होते पाहिजे तर नावही देऊ शकतो हे पाच सात दलाल आधी जाऊन जमिनी खरेदी करायचे आणि मग त्याच्यानंतर सी ती लँड एक्वायर करायची किती जागा तुम्ही दिल्या किती लोकांना तुम्ही जागा दिल्या आणि किती जागा डी रिझर्व्ह केल्या हा देखील एक महत्वाचा विषय आहे आणि डी रिझर्व करताना एकातरी लघु उद्योजकाला दिली एखादरी जेनिन उद्योजकाला दिली मग अशा प्रकारची जर अवस्था असेल तर कशा प्रकारे आपण उद्योगाला आकृष्ट करू शकू आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्याला हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्या ज्या अडचणी आहेत मग अशी परभणीचे लोक भेटले होते त्यांनी सांगितलं इंडस्ट्रीयल एन ए करण्याकरता आमच्या इथे अडचण आहे आता तुम्ही काळजी करू नका इंडस्ट्रीयल एनेच्या संदर्भात आपण सगळे निर्णय घेतले आहेत आणि मगाशी तुम्ही जे म्हणालात ना की ते खाली माहीत नसतं वगैरे ते शंभर टक्के माहिती असतं पण काही दलाल असतात आणि काही अधिकाऱ्यांना पैसे खायचे असतात ते मिळून हे होऊ देत नाही आता अशा अधिकाऱ्यांची खैर नाही एकदा निर्णय सरकारने घेतला आणि सरकारचा निर्णय जर अंमलात आणणार नसेल तर अशा अधिकाऱ्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही थेट घरीच बसवणार त्यामुळे आता मी परवा आमच्या महसूल विभागाच्या सचिवांना सांगितलं की तुम्ही जेवढे घेतलेले निर्णय त्याचं कंपायलेशन तयार करून कलेक्टरला पाठवा आणि त्याला सांगा तू खालपर्यंत तहसीलदार असेल एस ओ असेल सगळ्यांना एकदा त्यांचा वर्ग घे की हे निर्णय झाले आहेत आणि एकाने त्या निर्णयाच्या पलीकडचा कागद मागितला की त्या क्षणी त्याला सस्पेंड करायचं त्याला ठेवायचंच नाही त्या ठिकाणी त्याशिवाय हे सुधरणारच नाही त्यामुळे आता ही परिस्थिती आणि मी तर एका दिवसात काही सुधारणार नाहीये कारण सवयी बिघडवून टाकल्या वरपर्यंत जर जात असेल तर खाली असंच होत पैसे घेऊन घेऊन नेमणुका केल्या हो तर असंच होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा आणि जसं परभणीवाल्यांनी सांगितलं माझ्या सगळ्या जिल्ह्यांना विनंती आहे तुमच्याकडच्या अडचणी तुम्ही लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून मला पोहोचवा ज्या जेन्युन अडचणी आहे ते सोडवणारच शंभर टक्के सोडवणार त्या महसुलीच्या असो त्या इंडस्ट्रीच्या असो त्या विजेच्या असो <laughs> कारण भारताला फाय ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर महाराष्ट्र वन ट्रिलियन झाल्याशिवाय देश फाय ट्रिलियन होऊ शकत <laughs> आणि महाराष्ट्राला वन ट्रिलियन करायचं असेल तर सर्वांना एकत्रितपणे टीम म्हणून काम करावं लागेल आणि जेवढे म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस नॉट ओन्ली ऑन उन पेपर बट इन प्रॅक्टिस या ठिकाणी आपल्याला हे करावं लागेल आणि ते करायची पूर्ण मानसिकता आमची आहे